काय म्हणणंय, तुम्ही काय सांगू इच्छित आता? खर तर प्रथम मी चॅनल वाल्यांचं मनापासून स्वागत करतो. मी इथं बसलोय गेले 5, 4:30 वाजल्यापासून. तुम्ही माझी दखल घेतली. खर तर गेल्या 2 महिन्यापूर्वी सुद्धा इथं असा एक निष्फळ बळी गेलेला आहे, आणि काल सुद्धा आपल्या तालुक्यातील आसोले परिवारातील एक जवान, तो समाजासाठी बोडोपा हा काय समाजासाठी काम करणारा हा पोरगा काल 7:30 च्या दरम्यान इथं रोडच्या कडेला मोठमोठाले दगड पडलेला आहे. गेल्या 1.5 वर्षापासून गाठरीच्या काम चालू आहे. एक तर गाठरीच्या कामाला दर्जाच नाही, कच्च्या पद्धतीने हे काम चालू आहे. आणि दुसरा विषय असा आहे, या ठिकाणी मी जिथं उपोषणाला बसलोय त्या ठिकाणी इथं नगरपंचायतच्या हद्दीत बँडशिनी काम केलेलं आहे, पण इथं मोठी खटकी पडलेली आहे. काल असंच 7:30 च्या दरम्यान ट्रॅफिक जाम होती. या रोडला अगस्त विद्यालय, बाजार तळ, कचेरी, कोर्ट, पंचायत समिती आणि बाजारपेठ असल्या कारणाने या रोडवर गर्दी खूप असते. अशाच पद्धतीने ते दाम्पत्य या रोडनी प्रवास करीत होते आसोली परिवारातील, आणि खूप गर्दी असल्या कारणाने ट्रॅफिक जाम झाली. पण त्याला कुठं जावा सूचना म्हणून त्या ह्या दगडाला टक्करला आणि पडला. पाठीमागून टेम्पो येत होता, दोघा नवरा बायकोंच्या अंगावरून ऍक्च्युली टेम्पो गेला. आम्ही धावपळ करून भाटकुळी हॉस्पिटलमध्ये नेलं, संगमेरला पुढे नेला, पण तो हेमंत आसोले वाचू शकला नाही. हे नगर पंचायतच काम नाही का? आजही 2 महिने झाले ही खटकी पडून. ना नगर पंचायतला मी स्वतः अनेक वेळा सांगितलं, या खटक्या बरा बाजूबाजूच्या दगड पडलेले ते उचला. नगर पंचायत सांगती हे काम बँडचीच आहे, बँडची सांगती हे यांचं काम आहे. अशा पद्धतीने नगर पंचायतनी, नगर सेवकांनी समाजाला इटीस धरू नाही, असा हा गलथान नगर पंचायतचा कार्यकाळ हा अशा पद्धतीने मला वाटतं हा योग्य नाही. एक तर कोणत्याही बाकड्यावर बसतरा विरोधी पक्ष नेता असावा. या नगर पंचायतला कोणी जा बिचारा तयार नाही, विरोधी पक्ष नेता नाही. जे माजी आमदार आहे ते नगर पंचायत त्यांच्या ताब्यात आहे, कदाचित त्या विचारतात ना विचारतात मला माहित नाही, परंतु अशा पद्धतीने हा चाललेला कार्यक्रम नगर पंचायतचा हा चुकीचा आहे. तिसऱ्या बळीची आपण वाट पाहताय का? काय नगर पंचायत आणि बँकची बांधकाम विभाग आता तरी जागे व्हा. या माता माऊलीच्या कुकू गेलंय. या सामाजिक कार्यकर्ता माझा मित्र माझ्या आपल्या तालुक्यातील, आतापर्यंत मी बसलोय म्हणून या तालुक्याला जाग येती, नगर पंचायतला जाग येती. आताही नगर पंचायतच इथं कोणी उपलब्ध नाही. हे अशा पद्धतीने हे चुकीचं आहे. मी त्यांचा खाली रिबीन बांधली होती, त्यांचा निषेध करतो. बँडशी आपली बांधकामाचा आणि नगर पंचायतचा, बघा तुम्हाला जाग आली तर दोन्ही बाजूनी खूप दगड आहे. स्वच्छता तुम्हाला करता आली तर करा, फक्त आपण काम घ्या. आणि आपले लक्ष फक्त काही टक्के वारिका आहे का काय, याचं तरी लक्ष द्या. अरे थोडं समाजाचं तरी भान ठेवा. आपले पैसे गेले, पैशासाठी आपण काम करतोय का समाजासाठी करतोय याचं भान ठेवा. एवढं बोलतो आणि बघा जाग आली नगर पंचायतानी, बघा जाग आली तर बघा. आणि अशा पद्धतीने हेमंत आसोले याला मी भावपूर्ण श्रद्धांजली माझ्या परिवाराच्या वतीनं आणि तमाम व्यापारी समाजाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा नगर पंचायत आणि बांधकाम विभागाला जाग येती का? बघा बघा आणि बघा. हेमंत आसोले यांचा रात्री अपघाती मृत्यू झाला अकोला अकोला कुठे मार्गावर अकोले येथे दोस्ती बेकरी समोर, येथे नगरपालिकेचा कराळे मॉल समोर नगरपालिकेचा आणि गटारीचा जो काळा बाजार चालू आहे, तुम्हाला सांगतो इथं आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे न्याय मागू आणि पोलीस प्रशासनाला विनंती करतो. या जो ठेकेदार असेल त्याच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करा. नाही केला तर आम्ही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे दाद मागू. बॅनर लावलाय, नेमकी तुमचं काय म्हणणं आहे, तुम्ही काय सांगू इच्छित आता?